नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की वन विभागामध्ये भरती जाहीर झाली असून या भरतीच्या आजपासून अप्लाय सुरू होत आहे. या भरती संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी मित्रांनो, तिन्ही जाहिराती आपण या ज्या चार जाहिराती आलेल्या आहेत, चारही जाहिराती आपण पूर्ण पाहणार आहोत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये काय सिलेबस असणार आहे, जागा किती, लास्ट डेट कधी, अप्लाय कधी सुरू होणार आहे, हे संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तरी मित्रांनो, चला पहिलं जे आहे ते पद आहे वनरक्षकचं. वनरक्षक गटकची ही भरती होत आहे. ऑफिशियल वेबसाईट महाफॉरेस्ट .gov.in याच्यामध्ये आजपासून म्हणजे 10/7/2023 पासून ते 30/6 पर्यंत तुम्हाला अप्लाय करायला वेळ दिलेला आहे. म्हणजे 20 दिवसाचा तुम्हाला याच्यामध्ये वेळ मिळत आहे. याला 21,769 ते 69,100 इतकं वेतन आहे वनरक्षकला. म्हणजे पहिलाच पगार तुम्हाला 41,000 रुपये मिळेल. आणि याच्यामध्ये भरतीकरिता एकूण उपलब्ध जागा 2,138 जागा आहे. त्यानंतर शैक्षणिक अर्हता फक्त 12वी मागितलेला आहे. तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे ते 10वीवर सुद्धा भरू शकतात. तर 12वीमध्ये तुम्हाला विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह 12वी तुमची उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर माजी सैनिक असलेल्या उमेदवारांना सुद्धा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे 10वीवर माजी सैनिकांचे जे उमेदवार आहे, माजी सैनिक जे उमेदवार आहे त्यांना सुद्धा अप्लाय करता येईल 10वीवर, बाकीच्यांना 12वीवर, अनुसूचित जमातीला सुद्धा 10वीवर अप्लाय करता येईल. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य असलेल्या उमेदवारांना 10वी उत्तीर्ण असाल तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. अर्ज स्वीकारण्याचे अंतिम सदर अर्थ धारण करणे आवश्यक आहे. मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा बघा, मागासला 18 ते 27 वर्षे आहे. त्यानंतर मागासवर्गीय अनाथ EWSला 18 ते 32 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडू अमागास 18, कमाल 32 आहे. मागासवर्गीयांना सुद्धा 32च आहे. माजी सैनिक अमागास 27+ त्यांची सेवा, मागासवर्गीय 32+ त्यांची सेवा. प्लस 3 वर्ष प्रकल्पग्रस्त 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीन 45, रोजगार मजुरी 55 वर्ष. त्यानंतर शारीरिक पात्रता सुद्धा आहे. याला छाती उंची याला पुरुषांना 163, छातीचा गेर 79, फुगून 84, तर स्त्रियांना उंची 150. त्यानंतर अनुसूचित जे जमाती आहे त्यांना 152.5, महिलांना 145 उंची, छातीचा गेर पुरुषांना 79 आणि महिला आणि जी आहे फुगून 5 सेंटीमीटर. दूरदृष्टी 6/6 किंवा 6/9 म्हटलेला आहे. वाईट डोळा 6/12, 6/9. परीक्षा शुल्क जरा जास्त आहे. अमागासला 1,000 रुपये, मागासवर्गीय EWS अनाथला 900 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे. ऑनलाईन पद्धतीनेच भरायचं तुम्हाला फॉर्म. निवडीची पद्धती ऑनलाईन परीक्षा होईल याची 120 गुणाची, 60 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. TCS IOL मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रश्न जे आहे स्तर हा 10वीच्या परीक्षेवर असणार आहे. आणि सामान्य ज्ञान या विषयामध्ये भूगोल असणार आहे राज्याचा, सामाजिक इतिहास असणार आहे, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी टाकलेलं आहे. म्हणजे अजून ते काही इन्क्लूड करू शकतात, बाबीचा अंतर्भाव राहील. परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड राहील. 2 तासाची परीक्षा राहणार आहे. मराठीचे 30 गुण, इंग्रजीचे 30 गुण, सामान्य ज्ञानचे 30 गुण आणि बौद्धिक चाचणीचे 30 गुण, अशी टोटल जी आहे 120 गुणाची ही परीक्षा 60 प्रश्नांची असणार आहे. तर अशा टाईपची ही जाहिरात आलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये धावायचं सुद्धा आहे. पुरुष उमेदवाराला 5 किलोमीटर अंतर धावण्याची चाचणी 79 गुण, 17 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जर कमी कालावधी लागला तुम्हाला धावायला 5 किलोमीटर तर 80 गुण मिळेल. 17 मिनिटापेक्षा जास्त पण तो, 18 मिनिटापेक्षा कमी तर 70 गुण, तर असा हा पूर्ण चार्ट दिलेला आहे. महिला उमेदवारांना 3 किलोमीटर धावायचं आहे, 12 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा कमी टाइम लागला तर 80 गुण, 12 मिनिटं किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 13 मिनिटापेक्षा कमी लागलं तर 70 गुण, असा पूर्ण हा चार्ट मेन्शन केलेला आहे. समोर जे आहे पूर्ण याच्यामध्ये जागांचा तपशील दिला असेल तर तो तुम्ही बघून घ्या. पूर्ण याच्यामध्ये जे आहे वनवृत्तानुसार दिल्या असतात जागा, की आरक्षण वगैरे बद्दल दिलेलं आहे. ज्यांना आरक्षण आहे त्यांनी ही संपूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. प्रत्येक आरक्षणानुसार त्यांचा एक एक पॅरेग्राफ याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे. इतर काही महत्त्वाच्या सूचना वगैरे मेन्शन केलेल्या आहे. इथे पूर्ण जागा दिलेल्या आहे. जसं नागपूर वनवृत्तामध्ये याच्या 277 जागा आहे,
चंद्रपूर मध्ये 111 टोटल जागा आहे, आरक्षण वाइज दिलेला आहे चार्ट। चंद्रपूर मध्ये 11 पद आहे, त्यानंतर गडचिरोली मध्ये 49 पद आहे। गडचिरोली अनुसूचित क्षेत्रातील स्थानिक जमाती जी आहे त्यांच्यासाठी 151 जागा आहे। अमरावती वनरुत्तू मध्ये 20 जागा आहे। स्थानिक क्षेत्रातील अनुसूचित जमाती करता राखीव पदे अमरावती 230 पद आहे। यवतमाळ मध्ये 55 आहे। स्थानिक जमातीसाठी यवतमाळ मध्ये 24 आहे। स्थानिक अनुसूचित जमाती करिता राखीव पदा व्यतिरिक्त पद औरंगाबाद मध्ये 73 आहे, तर राखीव मध्ये 10 आहे। धुळे मध्ये 51 पद आहे, तर राखीव जी आहे ते 45। नंदुरबार मध्ये 82, जळगाव मध्ये 68, नाशिक मध्ये 41 जागा आहे। हे पूर्ण दिलेलंच आहे जाहिरातीमध्ये। पुण्यामध्ये 64 जागा आहे, त्याच्यातले राखीव 9 आहे। ठाणेमध्ये 266 इतक्या जागा आहे, आणि याच्यामध्ये जे राखीव पद आहे अनुसूचित जमाती करता ते 44 आहे। तर कोल्हापूरमध्ये 249 जागा आहे। निवडचे काही टप्पे दिलेले आहे, हे संपूर्ण टप्पे आहे। याच्यामध्ये पहिले ऑनलाईन अर्ज, नंतर हॉल तिकीट, नंतर परीक्षा, नंतर उत्तर तालिका येईल, नंतर मग आक्षेप, नंतर मग निकाल, नंतर मग शारीरिक तपासणी, मोजमाप घेणे, शारीरिक चाचणी होईल, नंतर गुणवत्ता यादी, नंतर ऑनलाईन परीक्षेतील व 10 गुण मिळून निवड यादी तयार होईल। तर अशा टाईपचं मित्रांनो ही जाहिरात आपण पाहिली। आता दुसरी जाहिरात बघूया। त्यामध्ये दुसरी जी जाहिरात आहे ती सर्वेक्षक या पदासाठी आहे घटकची। याच्यामध्ये सुद्धा तेच आहे सर्व ॲज इट इज। वेतन श्रेणी 86 जागा आहे, 25,500 ते 81,100 आहे। शैक्षणिक पात्रतेला फक्त 12वी मागितलेलं आहे, आणि सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र म्हणजे 2 याला अटी आहे। तिसरी अट जी आहे मराठी ज्ञान असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा जास्त याला 18 ते 40 दिलेली आहे, 2 वर्षाची सूट आहे। याच्यामध्ये मागासवर्गीयांना 18 ते 45 दिलेलं आहे, बाकी ॲज इट इजच आहे। फीस सुद्धा ॲज इट इज 1,900। याला सुद्धा 30-30 प्रश्न दिलेले आहे, बाकी आरक्षणाबद्दल माहिती दिलेली आहे याच्यामध्ये। नेक्स्ट जाहिरात बघूया। नेक्स्ट जाहिरात आहे वन विभागातील लेखापाल घटक भरती। याच्यामध्ये सुद्धा ॲज इट इज तेच आहे, डेट्स आजपासून सुरुवात होत आहे। वेतन श्रेणी याला 29,200 ते 92,300, 129 इतक्या जागा आहे। याला शैक्षणिक करता याला डिग्री मागितलेली आहे फक्त, तर डिग्री ज्यांची आहे ते जी आहे लेखापालसाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा 21 ते 40 वर्ष आहे, 2 वर्षाची सूट दिलेली आहे। मागासवर्गीयांना 45 वर्षापर्यंत आहे। माजी सैनिक 40+3 वर्ष प्लस सेवा, दिव्यांग 45 वर्ष, भूकंपग्रस्त 45, पदवीधर अंशकालीन 55। शुल्क सुद्धा तेच आहे 1,900। तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल, कोणत्याही एकामध्येच अर्ज भरायचा आहे। 10 याच्यात अर्ज भरू नका नंतर रिजेक्ट होईल। याला जी आहे मराठी 50, इंग्रजी 50, सामान्य 50, बौद्धिक चाचणी 50, म्हणजे 200 गुणाची परीक्षा, 100 प्रश्न असणार आहे। कुठे निगेटिव्ह मार्किंग वगैरे काही दिलेलं नाही आहे। याच्या संबंधी पुस्तकाची यादीचा लवकरच व्हिडिओ आपण घेऊन येऊ, आणि याच्यासाठी रोज जे आहे तुमच्यासाठी लेक्चर्स उपलब्ध होईल। प्रत्येक भरतीसाठी, तलाठी भरती, वन विभाग भरती, महसूल भरती, सर्वच भरतीसाठी, जिल्हा परिषद भरती, तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यानंतर मित्रांनो समोरची जी जाहिरात आहे त्याच्यामध्ये आहे वन विभाग लघु लेखक आहे गट ब, लघु लेखक निम्न श्रेणी गट ब, अराजपत्रित कनिष्ठ अभियंता स्थापत्य, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, याला सुद्धा त्या ॲज इट इज त्याच तारखा आहे। लघु लेखकला 44,900 ते 1,00,000, 42,400 आहे, 13 पद आहे लघु लेखकचे। लघु लेखक गट ब 23 पद आहे, कनिष्ठ अभियंताचे 8 पद, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी 5 पद, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी 15 पद। लघु लेखकचे इथे आरक्षण दिलेलं आहे पूर्ण, सर्व त्याचे आरक्षण यांनी इथे मेन्शन केलेलं आहे। कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यकच्या 15 जागा आहे। आता याच्यामध्ये जे आहे लघु लेखक उच्च श्रेणीसाठी याला लघु लेखनाचा वेग 120 मिनिट पाहिजे आहे, आणि टायपिंग 30 किंवा मराठी इंग्रजी 30 किंवा मराठी मग 40, दोनपैकी एक कुठलं पण लागेल टायपिंग, परंतु लघु लेखनाचा वेग 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्थ असल्याबाबतचे शासकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे। दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे।
लघु लेखक निम्न श्रेणीला सुद्धा ॲज इट इज तसं दिलेलं आहे. कनिष्ठ अभियंत्याला 3 वर्ष कालावधी, स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे पदविका किंवा तिला समतुल्य म्हटलेलं आहे. पदविका म्हणजे तुम्हाला डिप्लोमा असणं आवश्यक आहे. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यकला गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, सांख्यिकी याच्यामध्ये पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी याच्यामधली कमीत कमी द्वितीय श्रेणीमधील पदवी. वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यकला गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी विषयातील पदवी. वयोमर्यादा ॲज इट इज तीच आहे, 18 ते 40, आणि अर्ज शुल्क सुद्धा तसेच आहे. अशा टाइपच्या या सर्व जाहिराती आपण जाणून घेतलेल्या आहे मित्रांनो. तरी याच्यामध्ये एक जाहिरात कुठली झाली आपली, वन विभागातील वनरक्षक, वनरक्षकची सुद्धा आपण पाहिलेली आहे. वन सर्वेक्षक, सर्वेक्षकचे जे आहे मित्रांनो 86 जागा आहे याला, 25,500 ते 81,100 आहे याला. वयोमर्यादा ऍज इट इज आहे. बाकी सुद्धा याला क्वालिफिकेशन जे मागितलेलं आहे याला 12 उत्तीर्ण मागितलेलं आहे आणि सर्वेक्षकचा कोर्स मागितलेला आहे. तर अशा टाइपच्या संपूर्ण जाहिरात बघितलेल्या आहे आपण. जरी तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता आणि याचे व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.